हिंगोलीच्या तांडा वस्तीवर भीषण पाणी टंचाई जाणवते, तर औंढा नागनाथ तालुक्यात बोर विहिरींनी तळ गाठलाय. हंडाभर पाण्यासाठी महिलांना 4-4 किलोमीटर पायपीट करावी लागते. गेल्या 2 वर्षांपासून इथं सरपंच जलजीवन मिशन योजनेमध्ये तांड्याचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करतायत, मात्र मंत्रालयात फाईल पडून असल्याचा आरोप केला जातो. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. शिवशाही बसने रिक्षाला धडक दिल्याने अपघातात तिघांचा मृत्यू झालाय, तर माणगावन नजीक खरवली गावाजवळ ही घटना घडली आणि ठाण्यातून दापोलीकडे शिवशाही बस निघाली होती, तर महाडकडे जाणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला. भंडाऱ्यातील खैडा गावामध्ये भरधाव दुचाकीस्वाराने महिलेला धडक दिली आहे. अपघातात महिलेचा मृत्यू झालाय, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे. ही महिला लग्न समारंभासाठी जात असताना हा अपघात झाला. नाशिकच्या जेलरोड परिसर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. रात बर्निंग रिक्षाचा थरार पाहायला मिळाला आहे, तर आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. रिक्षाचालकानं प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. लातूरच्या अहमदपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत दुकानांना मोठी आग लागली. या आगीत दातांच्या दवाखान्यासह 8 दुकानं जळून खाक झाली आहे आणि या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्याचं नुकसान झालंय. 5:00 ही आग लागली. नाशिकच्या सटाणा तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरू आहे, तर मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा केला जातोय. या वाळू उपशामुळे विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे तीव्र पाणी टंचाई भासते. 4-5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे महसूल विभागाने तातडीने वाळू उपसा थांबवावा अशी मागणी होते. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांसह एकाला लाच घेताना पकडलं गेलंय. एका क्रेन चालकाकडून हंगरगा इथे 3 इलेक्ट्रिक खांब आणि वायर तुटून नुकसान झालं होतं. याबाबत कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यांसह एकाने 10,000 रुपयांची लाच मागितली होती आणि यातली 5,000 रुपयांची लाच देताना कारवाई करण्यात आली.